अरिहंत शुगर्स करणार 5 लाख मेट्रिक टन ऊस गाळप. जैनापूर येथे बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न. यंदाच्या ऊसगळीत हंगामामध्ये अरिहंत शुगर्सचे 5 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक दर देणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. ते जैनापूर तालुका चिकोडी येथील अरिहंत शुगरच्या 3रा बॉयलर अग्नि प्रदीपादन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. पुढे उत्तम पाटील म्हणाले की गतवर्षी ऊस पाठवलेल्या सर्व शेतकरी बांधवांना 2,711 रुपये दर देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच कारखान्यामध्ये डिस्टिलरी व इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे ध्येय आहे. पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी, आमदार दुर्योधन ऐवाळे यांच्या प्रयत्नातून 3 कोटी निधीतून परिसरात डांबरीकरण झाले असून लवकरच या भागामध्ये शेती पाणी पुरवठा योजना राबवून हा भाग सुजलाम सुफलाम करणार असल्याचे सांगितले. येत्या गळीत हंगामा याच्यामध्ये आज सगळ्याकडे ऊस जास्त असल्यामुळे आमचं कारखान्याचं उद्दिष्ट 5 लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही या ठिकाणी ठेवलं आहे. त्यासाठी विशेष करून सगळ्या अधिकारी वर्गांना, आमचे सीईओ साहेब, शेट्टी साहेब, त्यांचे सर्व टीम, त्याचबरोबर सर्व कामगार यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की जसं आज आपण 3-4 महिने या ठिकाणी काम अहोरात्र आपली जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडलेला, अशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये सुद्धा आता सीझन होऊस पर्यंत त्याच परीने आपण आपापली जबाबदारीने आपण काम करून 5 लाख जे उद्दिष्ट आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याची पूर्तता आपण करावी आणि मला आत्मविश्वास आहे की आपण कराल अशी मी माझी मनापासून माझी एक हे आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्या गोष्टींना साथ देत अभिनंदन पाटील आपल्याला सगळ्यांचा साथ या ठिकाणी देत आलेले आहेत. भावी काळामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या पाठीवर खंबीर पण नाही. त्याचबरोबर आमच्या सगळ्यांच्यावर फार मोठा आशीर्वाद म्हणजे सहकाररत्न आणि आपला आधारस्तंभ आदरणीय दादांचा आशीर्वाद तर आहेच. त्यांच्या आशीर्वादानं हे सीझन सुद्धा आपण यशस्वी रीतीने पार पाडाल अशी खात्री या ठिकाणी व्यक्त करून. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, सहकार महर्षी रावसाहेब पाटील, उद्योजक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांच्या सहयोगातून जैनापूर सारख्या ग्रामीण भागात अरिहंत शुगर्स चांगल्या प्रकारे चालवून या भागातील शेतकऱ्यांना हा कारखाना एक वरदान ठरणार असल्याचे सांगितले. परिस्थिती होती त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल या 3रा गळीत हंगामाच्या परिस्थितीमध्ये दिसतं. कारण प्रत्येक गळीत हंगामाच्या शुभारंभाला आम्ही सगळेजण असतो आणि त्यामध्ये यांनी जे पोतप्रोत असं काम केलेलं आहे त्याला तोड नाही. आदरणीय रावसाहेब दादांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सगळेजण काम करताय, आम्ही सगळेजण काम करतो आहे, असंच तुमची भरभराट हो आणि कारखाना चांगला झालो आणि 5 लाखाचं उद्दिष्ट पूर्ण हो अशी ब्रह्मनाथ चरणी ज्येष्ठ नेते बी आर संगापगोळ म्हणाले, अनेक वर्षापासून या भागात साखर कारखान्याची मागणी होती, अरिहंत शुगरने ती उणीव भरून काढली आहे. मंत्री रमेश जारकीहोळी, उत्तम पाटील यांच्या पुढाकाराने या भागात 11 शेती पाणी पुरवठा योजनांना लवकरच मंजुरी मिळाल्यास या भागात ऊसाचे क्षेत्र वाढून शेतकरी आर्थिक संपन्न होणार असल्याचे सांगितले. ನಮ್ಮ ಹನುಮಾನ ಅಷ್ಟ ಅಂತ ಬೆಳಗಾವ್ ಜಿಲ್ಲಾಗ ಹನುಮಾನ ಅಷ್ಟ ಅಂತ 11 ಯಾಕೆ ನೀರಾವರಿ 2 ಲಕ್ಷ ಎಕರೆ ನೀರಾವರಿ ಆಗ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಯೋಜನೆಗೆ ತಯಾರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು 11 ಯೋಜನೆಗಳೆಲ್ಲ ಸರ್ವೆಗೆ ಆದೇಶ ಮಾಡಿದರು. ಸರ್ವೆಗೂ ಜನ ಬರಾಕಾರಿಲ್ಲ. ಟೆಂಡರ್ ಆಗಿತ್ತು, ಟೆಂಡರ್ ಮುಗಿದೈತಿ. ಸರ್ವೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಣ್ಣ ಕೆಲಸಗಳು ಜನಗೆ ಬರಾಕಿಲ್ಲ. ಈ 11 ಎಲ್ಲ ಆಗಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಯಾಕೆ ನೀರಾವರಿ ಭಾವಿಸಿದ ಕಂಡಿಗಿರ್ತದೆ. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಯಾತ್ ನೀರಾವರಿ ವಾಟರ್ ಲೊಕೇಷನ್ ಆಗೈತಿ. ನಮ್ಗೆ ಇನ್ನೂ ವಾಟರ್ ಲೊಕೇಷನ್ ಆಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮೂ ವಾಟರ್ ಲೊಕೇಷನ್ ಆಗ್ತಿ ಬಿಡ್ನ. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಯಾತ್ ನೀರಾವರಿ 12 ಯಾತ್ ನೀರಾವರಿ ಆಯ್ತು. 12 ಯಾತ್ ನೀರಾವರಿ ಆದರೆ ಇದು ಒಂದೇ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಅಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಉತ್ತಮ ಪಾಟ್ರಿ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ಒಂದು ಎರಡು ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಕಟ್ತಾರ. यावेळी प्रथम तोरणहळ्ळी हनुमान पालखीचे पूजन, होमहवन व धार्मिक विधीचे पूजन कार्यकारी संचालक अभिनंदन पाटील व सौभाग्यवती विनयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर 3रा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सौ मीनाक्षी पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, बी आर संगापगोळ, जिल्हा पंचायत सदस्य महेश भाते,
भालचंद्र पाटील, जीवनधर पाटील, राजू मगदुम, श्याम रेवडे, निरंजन पाटील, सतीश पाटील, के ए बाली, रमेश भिवशे, प्रदीप पाटील, कमोल नाईक, अशोक माळी, अभय मगदुम, सुभाष शेट्टी, जनगोंडा पाटील, आर ए शेट्टी, प्रकाश गायकवाड, जीवनधर फिरगन्नवर, पिंटू पाटील इत्यादी मान्यवर व शेतकरी सभासद उपस्थित होते.